यांच्या शुभ हस्ते होतोय. प्रसन्न वाडा यांचा सन्मान, कडकवासला गावचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब वसंत मते यांच्या शुभ हस्ते होतोय. सेमी फायनल वन चा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी प्रसन्न भाडाळे, आपलं प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक अभिनंदन. सेमी फायनल टू चा मानकरी ठरलाय दत्ता ठाकर, आपणास देखील विनंती आहे की आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचंय. आपला सन्मान खडकवासला गावचे युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सागर रोहिदास मते यांच्या शुभेच्छा होतोय. दत्ता ठाकर आपला देखील प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. खडकवासला गावचे युवा उद्योजक सागर दादा मते आपणास विनंती आहे की आपण दत्ताचा सन्मान देऊन सत्कार करायचा आहे. यानंतरचा सन्मान चौथा आणि पाचवा क्रमांकासाठी, चौथा आणि पाचवा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय प्रकाश डबे. आपला सन्मान या ठिकाणी विकेश विजय प्रकाश कटके त्याचप्रमाणे विक्रांत बापू मते यांच्या शुभेच्छा होतोय. विजय कटके आपणास विनंती आहे की आपण सन्मान देऊन स्वीकार करायचा. आपलं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय विनोद धोत्रे. आपणास विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पण व्यासपीठावरती यायचंय. आपला सन्मान या ठिकाणी खडकवासला गावचे युवा उद्योजक विक्रांत बाबू मते यांच्या शुभेच्छा होतोय. विक्रांत बाबू मते युवा उद्योजक खडकवासला गाव. प्रतिष्ठानच्या वतीने आपलं पुन्हा एकदा हार्दिक 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 अभिनंदन. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. संदीप पाटील बुवा मते, त्याचप्रमाणे सागर हगवणे, त्याचप्रमाणे नितीन तानाजी मते, त्याचप्रमाणे विजय प्रकाश कटके, त्याचप्रमाणे संतोष अण्णा मते. अमरज्योत मित्रमंडळ आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय. त्याचप्रमाणे युवा उद्योजक अर्जुन विश्वनाथ पारगे आपणास देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. पुन्हा मी ज्या मान्यवरांची नावं घेतो त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. संदीप पाटील बुवा मते, सागर हगवणे, विजय प्रकाश कटके, त्याचप्रमाणे सागर मते, संतोष अण्णा मते, अमरज्योत मित्र मंडळ, नितीन तानाजी मते. सोमेश वसंत मते आपणास देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय.
कुमार प्रतीक तानाजी मते अपना देखी विनंती है कि अपन व्यासपीठावरती यायचे अविनाश मते त्याचप्रमाणे शुभम थिटे अपना देखी विनंती है कि अपन व्यासपीठावरती यायचे त्याचप्रमाणे करकोसला गावचे माजी ग्राम पंचायत सदस्य अनिकेत दादा मते अपना विनंती है कि अपन व्यासपीठावरती यायचे त्याचप्रमाणे माजी ग्राम पंचायत सदस्य आशीष मते अपनास देखील विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचे अविनाश मते अपनास देखील विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचे उमेश महादेव शिर्के अपनास देखील विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचे त्याचप्रमाणे अर्जुन विश्वनाथ पारगे अपनास देखील विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचे शुभम थिटे अपनास देखील विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचे या ठिकाणी या सर्व मान्यवरांचे मन प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत आपला सन्मान करकवासला गावचे माजी उपसरपंच संदीप दादा मते यांचा सन्मान मंडळ प्रतिष्ठानचे आयोजक विक्रांत मते आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचे यानंतरचा सन्मान सागर आगवणे यांचा सन्मान प्रतिष्ठानचे आयोजक ओंकार मते आपणास विनंती आहे की आपण दादांचा सन्मान करायचा आहे पुढचा सन्मान सागर मते सागर आगवणे यांचा सन्मान ओंकार मते यांच्या शुभाचे यानंतरचा सन्मान नितीन तानाजी मते यांचा सन्मान प्रतिष्ठानचे आयोजक योगीराज आपणास विनंती आहे की आपण करायचा आहे त्याचप्रमाणे अमरजोत मित्रमंडळाचा देखील सन्मान या ठिकाणी दत्ता डाकर यांच्या शुभेच्छा होते दत्ता डाकर आपणास विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचे यानंतरचा सन्मान संतोष अन्न मते यांचा सन्मान शुभम मते आपणास विनंती आहे की आपण करायचं आहे खडकवासला गावचे प्रगतीशील शेतकरी युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते संतोष अण्णा मते यांचा सन्मान युवा सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व युवा उद्योजक शुभम मते यांच्या शुभेच्छा पुढचा सन्मान सागर मते यांचा सन्मान या ठिकाणी संकेत मते आपणास विनंती करतोय की आपण दादांचा सन्मान करायचा आहे विजय कटके यांचा सन्मान या ठिकाणी स्वप्नील मते आपणास विनंती आहे की आपण विजय कटके यांचा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावरती यायचे स्वप्नील दादा मते आपणास विनंती आहे की पण व्यासपीठावरती विजय कटके यांचा सन्मान करण्यासाठी यायचे पुढील सन्मान सोमेश वसंत मते यांचा सन्मान प्रतिष्ठानचे आयोजक ओंकार मते आपणास विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचे सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सरसे असे स्वागत सरसे त्याचप्रमाणे अविनाश मते यांचा सन्मान तन्मय थिटे यांच्या शुभेच्छा होते तन्मय थिटे आपणास विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचे वैभव विजयराव मते आपणास देखील विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचे आपला सन्मान या ठिकाणी शुभम थिटे यांच्या शुभेच्छा होतोय त्याचप्रमाणे नवनाथ शेलार आपणास देखील विनंती आहे की पण व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे प्रतीक तानाजी मते आपणास विनंती आहे की पण व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे प्रतीक तानाजी मते प्रतीक तानाजी मते भाऊसाहेब वसंत मते आपला सन्मान या ठिकाणी नयन खालकर आपणास विनंती आहे की आपण भाऊंचा सन्मान करायचा आहे
यानंतर होणारा बक्षीस वाटप समारंभ वैयक्तिक मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी धनंजय कांबळे. आपणास विनंती आहे की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचंय. 149 रन आणि 8 विकेटी. आपला सन्मान सौजन्य विजय प्रकाश कटके, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर तालुका. आपलं प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक अभिनंदन. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण टाळ्या वाजवायच्यात, मान्यवरांना आणि प्रेक्षकांना देखील. उत्कृष्ट फलंदाज, यानंतरचा पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज प्रसन्न भाराळे. आपला सन्मान या ठिकाणी. युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते शुभम सुदाम मते यांच्या शुभ हस्ते होतोय. आपणास विनंती आहे की पण व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. उत्कृष्ट फलंदाज प्रसन्न भाराळे. आपलं प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक 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 अभिनंदन. अशीच आपली प्रगती हो. उत्कृष्ट गोलंदाज तुषार कांबळे आरडीएक्स. आपणास विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचंय. आपला सन्मान युवा उद्योजक विक्रांत बाबू मते यांच्या शुभ हस्ते होतोय. टाळ्या, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते विक्रांत बाबू मते यांच्या शुभाचे उत्कृष्ट गोलंदाज तुषार कांबळे आरडीएक्स संघ. आपलं हार्दिक अभिनंदन. यानंतरचा पुढचा पारितोषिक उत्कृष्ट झेल खडकवासला गावचं भूषण दत्ता ढाकर. आपणास विनंती आहे की आपलं सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचंय. प्रसिद्ध बैलगाडा मालक शिस्तबद्ध संघ साई प्रतिष्ठान वारजे. आपणास विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचंय. शिस्तबद्ध संघ साईनाथ साई प्रतिष्ठान वारजे. आपला सन्मान युवा उद्योजक अविनाश श्रीपती मते यांच्या शुभ हस्ते. जोरदार टाळ्या. आणि लास्ट सन्मान या ठिकाणी होतोय. लास्ट म्हणजे जे विजयी झालेले संघ. पाचव्या क्रमांकाचा पारितोषिक पाचवा संघ ठरलाय. पाचवं पारितोषिक श्री संतोष अण्णा मते प्रगतीशील शेतकरी 7777 मानकरी ठरलाय. पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय 511 संघाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचंय. सर्व प्लेयरला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. चला 511 आपलं प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक स्वागत. उमेश महादेव शिर्के, आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय. 511 संघाला विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचंय. चला लवकर, चला पुढचे पण सन्मान आहेत. चला आपला सन्मान खडकवासला गावचे प्रगतीशील शेतकरी संतोष अण्णा मते यांच्या शुभ हस्ते.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। 511 संघासाठी जोरदार टाळ्या, 7777 रुपये। चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ रुद्र शंभो, अमरज्योत मित्र मंडळ, खडकवासला गाव, 11111 रुपये। चौथ्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय रुद्र शंभो संघ। आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। 11111 रुपये अमरज्योत मित्र मंडळातर्फे आपलं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन। लाईट व्यवस्थापनचा मालक अविनाश मते, आपणास विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचंय। अविनाश मते, अविनाश दादा मते, मंडप व्यवस्थापन भीमा चव्हाण, आपणास देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय। भीमा चव्हाण, अविनाश दादा यांचा सन्मान, खडकवासला गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आशिष मते यांच्या शुभाच्छे। भीमा चव्हाण आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय। भीमा चव्हाण, यानंतरच तिसरं पारितोषिक पटकवलेला संघ साई, साई शेलार, तिसरं पारितोषिक साई शेलार या संघाने घेतलेलं पारितोषिक आहे। आपणास विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचंय। आपला सन्मान युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते साई संघ, या उद्योजक सुरेश दादा मते यांच्या शुभाच्छे होतोय। आपणास विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचंय। स्वर्गीय गणेश दादा मते यांच्या स्मरणार्थ नितीन दादा मते यांच्यातर्फे आपला सन्मान युवा उद्योजक सुरेश नितीन दादा मते यांच्या शुभाच्छे होतोय। आपणास विनंती आहे, साई संघाला विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचंय। दादा शेलार, सॉरी सॉरी, दादा शेलार येते। पुन्हा एकदा आपलं आयोजकांच्या वतीने आणि प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि तृतीय पारितोषिक पटकावलेला संघ खडकवासला गावचे युवा उद्योजक मधली तालीम तरुण मंडळ, संघाला विनंती आहे की पण लवकरात लवकर व्यासपीठावरती येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचंय। तृतीय पारितोषिक 33333 रुपये। किरकवाडी गावचे माजी उपसरपंच सागर दादा आगवणे यांच्यातर्फे 33333 रुपये। मधली तालीम संघाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय। अर्जुन विश्वनाथ पारगे, आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय। संघाचे मनपूर्वक मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन विजयी संघ। तृतीय पारितोषिकचा मानकरी ठरलेला संघ मधली तालीम। आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो, प्रथम पारितोषिक खडकवासला गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच खडकवासला गाव संदीप दादा मते यांच्यातर्फे 44444 रुपये। अतिशय आनंद असलेला हा क्षण। आरडीएक्स संघाला विनंती आहे की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचंय। त्याचप्रमाणे अर्जुन दादा
पारगे अपना देखी विनंती है कि पण व्यासपीठावरती यायचं आहे। अभिनंदन मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन खड़गासला गाँव से माजी उप सरपंच संदीप दादा मते यांच्या तर्फे प्रथम पारितोषिक रोक रक्कम 44,444 रुपये। कॉंग्रेचुलेशन पूर्ण टाळ्या। मी आयडियाचे कप्तान आदरणीय अनंत दादा आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठ वरती यायचं। अनंत दादा आयडीएफ संघाचे कप्तान अनंत दादा आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठ वरती यायचं। अरे एक संघाचे कप्तान आदरणीय अनंत दादा आपणास विनंती आहे की पण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय। आणि संघासाठी लाभलेले विशेष सहकार्य म्हणजे भाऊ साहेब वसंत मते, विशाल कदम, उमेश महादेव शिर्के, भैरवनाथ भय खडकवासला, सूरज चव्हाण, अजय जगन्नाथ मते, जोगेश्वरी मिसळ, सुनील अनंत मते, सीडब्ल्यू पॅरेजचे चेअरमन, त्याचप्रमाणे सुमित गोलप, अफराज खान, कुणाल सरोदे आणि कुमार राठोड। विशेष सहकार्य केल्याबद्दल आपले प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन। आरडीएक्स संघाचे कप्तान आदरणीय अनंत दादा, आज खूप वर्षानंतर आपण या ठिकाणी संघ जिंकून आपणास काय वाटतंय, कसं वाटतंय या ठिकाणी खेळून? 3 वर्ष झाले आम्ही इथं खेळतोय। 3 वर्षानंतर पहिल्यांदा आम्ही पहिला क्रमांक मारलाय। 3 वर्ष आम्ही दुसरा तिसऱ्या वरतीच अडकलो होतो, पण पहिला नंबर मारून थोडासा आम्हाला आनंद झाला। दादा आपण इथं गेली 3-4 वर्ष खेळतोय, आपल्याला काय अनुभव ह्या ग्राउंड बद्दल, ह्या संघाबद्दल, त्याच्यानंतर जे काय आयोजक आहेत तुम्ही मधली तालीमनी देखील आयोजक केला होता, त्याच्यानंतर तेव्हा पण खेळला, त्याच्यानंतर नवयुग तरुण मंडळाने देखील आयोजक केला होता तेव्हाही खेळला होता, आणि आता तिसऱ्यांदा मुकाई प्रतिष्ठानने आयोजक केलं, तुम्हाला काय वाटतंय, काय अनुभव आहेत ह्या सर्व संघांबद्दल? आयोजकांचं तर काय आम्हाला दरवर्षी सहकार्यच असतं। 3 टुर्नामेंट ज्याने आम्ही दरवर्षी खेळलो, आमच्या संघ कधीच फॅसिलिटी होत नाही, आणि आम्ही यावेळेस पण त्यांच्या बघूनच त्यांच्याकडनं आलोय। पण आम्ही 3 वर्ष झाले दुसऱ्या तिसऱ्या वरतीच अडकलो होतो, पण यावर्षी आम्ही पहिला मारून आम्हाला थोडासा आनंद जास्तीच वाटतो। आनंद तुमचा बघून आम्हाला देखील झालाय, आम्ही तर आनंदी आहोतच, पण तुम्ही दुसरं तिसरं करत चालले होते, एक्झॅक्टली तुम्ही काय प्रयत्न केले? आता तुम्ही पहिला संघ घेतला, पहिला विजयी झाला, तुम्हाला काय वाटतंय, आणि आज ही मोठी रक्कम तुम्ही आज इथून घेऊन चाललाय, तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतंय? मोठी रक्कमचा विषय नाही, आम्ही पैसाठी खेळत नाही, शेवटी आम्ही हे बक्षीस मारतच असतो, पण आमच्या भागामध्ये आम्ही पहिल्यांदा पहिला नंबर मारलेला आहे। आता ह्या ग्राउंडवर आमचं लक बाय चान्स म्हणजे दुसरा तिसराच होतं, आणि ज्या टीमला आम्ही आता हरवली त्या टीमने आम्हाला मागच्या वेळेस हरवली होती, त्यामुळे त्यांना त्यांची संघ खेळणं म्हणजे पहिला विचार करून खेळलो आम्ही की त्यांना बॅटिंग देऊन त्यांना बाहेर काढायची, म्हणून ते त्यांना बाहेर काढून आम्हाला एवढा आनंद झालाय की त्यांचा मला लय आनंद झालाय। नक्की तुम्हाला आनंद झालाय कोणत्या गोष्टीचा, ते बाहेर गेले म्हणून झालाय का तुम्ही जिंकलाय म्हणून झालाय? आम्ही जिंकलाय म्हणून झालोय। धन्यवाद दादा, आपण बोलल्याबद्दल आपलं देखील धन्यवाद। मी या व्यासपीठावरती मधली तालीम ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय स्वप्नील दादा मते आपणास विनंती करतोय की आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय। स्वप्नील दादा मते द्वितीय संघाचे मानकरी ठरलेले मधली तालीम संघाचे स्वप्नील दादा मते आपणास विनंती आहे। यानंतर दादा शेलार या संघाचे कप्तान आपणास विनंती आहे की पण व्यासपीठावरती यायचंय। प्रसन्न भाडाळे कप्तान, या संघाचे कप्तान प्रसन्न भाडाळे आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती लवकरात लवकर यायचंय। प्रसन्न दादा 2 मिनिटांसाठी आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय।
प्रसन्न दादा भाडे आपणास विनंती आहे की आपण धावत पळत आलात तरी चालेल, माझे पायले दुखतात, या लवकर वर. प्रसन्न दादा फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन आपण व्यासपीठावरती आल्याबद्दल, आणि आपण जिंकलात. गेली मी तुम्हाला खूप वर्ष झाले इथं, आपल्याला कसं वाटतंय, आपला इथला काय अनुभव आहे? आपण मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरला, मॅन ऑफ द सिरीज चे, मॅन ऑफ द सगळे सगळे जे काही एक्स वाय झेड, एवढा अभ्यास मी केला नाहीये, तरी पण तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला काय वाटतंय? होम ग्राउंड असल्यामुळं रोज खेळतोय ना इथं, तर रोजची सवय झाली आहे इथं खेळायची मला. तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ रोजच इथं असतात, जसं काय डॉक्टरांनी तुम्हाला गोळ्या दिल्यात त्याबद्दल काय म्हणाल? नाही नाही, आता रोज खेळतोय तसं खेळतोय, काय विषय खेळतो तर आम्ही पण खेळतोय, पण तुम्हाला वेगळं काय वाटतंय? काय नाही वाटत, रोज खेळतोय म्हणून चांगला खेळतो. आज तुम्ही आपला संघ जिंकून तिसऱ्या क्रमांकावरती घेऊन गेलात, त्या संघाबद्दल तुम्ही काय बोलाल? आमची चुकी झाली, जरा वाऱ्यांनी पण आम्हाला शॉट दिला, पण आमची टीम दुसरी टीम पण चांगलीच खेळली. ठीक आहे दादा, तुम्ही आज मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरला, मॅन ऑफ द सिरीज चे. धन्यवाद प्रसन्न दादा. यानंतर मधल्या तालीम ट्रस्ट चे